आणि यानंतर पगारदारांसाठी एक चांगली बातमी, या वर्षी देशातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चांगली वाढ होईल असा अंदाज एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलाय. याशिवाय पुढच्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये जवळपास 1,20,00,000 नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाजही टीमली सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सरासरी 9.1% वाढ होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एकूण रोजगाराच्या 17% संधी या अत्यंत कुशल आणि विशेष तज्ज्ञ कर्मचारी किंवा व्यावसायिक कर्मकारांना उपलब्ध होतील असंही अहवालात म्हटलंय. पुढच्या काही वर्षात तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रामध्ये एकूण रोजगाराच्या 17% संधी असण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्र रोजगाराच्या संधीमध्ये 25%हून अधिक वाढ होईल. कुशल किंवा विशेष कुशल कर्मचाऱ्यांची मागणी 2026 पर्यंत 90,00,000 वाढण्याचा अंदाज आहे आणि सध्याच्या तुलनेमध्ये दुप्पट वाढ अपेक्षित आहे. देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.1% वाढ होण्याचा अंदाज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.